मालेगाव येथे मुख्यमंत्र्यांच्या बंदोबस्तासाठी जाणाऱ्या पोलीस वाहनाच्या ताफ्यातील नाशिक ग्रामीण पोलिसांच्या वाहनाचा राहुड घाटात मुंबई आग्रा महामार्गावर अपघात होऊन वाहनातील 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 4:15 सुमारास घडला. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नाही, मात्र पोलीस व्हॅनच्या पुढील भागाचे नुकसान झाले. जखमीवर चांदवड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. मालेगाव येथे कृषी विज्ञान संकुलाच्या उद्घाटनासाठी शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार असल्याने त्यांच्या बंदोबस्तासाठी पोलीस वाहनाचा ताफा नाशिकहून मालेगाव येथे जात असताना राहुड घाटातील उतारावरील वळणावर ताफ्यातील सर्वात पुढील नाशिक ग्रामीणच्या पोलिसांची व्हॅन क्रमांक MH12VC6340 पुढे जाणाऱ्या वाहनावर धडकली. या अपघातात वाहन चालक पोलीस हवालदार पुरुषोत्तम पुंडलिक मोरे यांच्या डाव्या पायाला व पोलीस हवालदार शीतल रामकृष्ण गायकवाड यांच्या गुडघ्याजवळ मार लागून गंभीर दुखापत झाली, तर पोलीस उपनिरीक्षक नानाजी मानवडे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शांताराम गाडे, पोलीस कर्मचारी किशोर बोडके, निलेश अहिरे, दीपक लोंडे, जयवंत चौधरी, कुमार जाधव, किरण आहेर, चेतन तुंगार, निलेश कडाळे हे किरकोळ जखमी झाले. जखमींना पोलीस वाहनातून तातडीने उपचारासाठी चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर गंभीर जखमींना येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात. घटनेची माहिती मिळताच चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ, पोलीस उपनिरीक्षक भानुदास नहे, अमोल जाधव, सुनील जाधव, स्वप्नील रंदे, विक्रम बस्ते, स्वप्नील जाधव, भाऊलाल हेंबाडे, राजू गायकवाड यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले. या अपघातात पोलीस व्हॅनच्या पुढील बाजूचे मोठे नुकसान झाले. नाशिक लोकशाही न्यूजसाठी देविदास जाधव, चांदवड.